रामकुंड पंचवटी कारंजा येथे आज सकाळी एनबीटी लॉ कॉलेजचे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी वाहतूक नियमांविषयी जनजागृती व वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे होणारे दुष्परिणाम यावर सुंदर उत्कृष्ट प्रबोधनपर पथनाट्य सादर करण्यात आले. चला तर मग मंडळी, या जातांनी आपण शपथ. आजपासून मी नशेत गाडी चालवणार नाही. मी रस्त्यावरील सर्व वाहतुकीचे नियम पालन करीन. मी आजपासून ट्रिपल सीट गाडी चालवणार नाही. आजपासून मी हेल्मेटला फॅशन बनवेल. चला तर मग मंडळी, या जातांनी आपण शपथ घेऊन प्रार्थना करू की यावेळी पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी माहिती दिली. नियम व त्यामुळे होणारे दुष्परिणाम नियम मोडल्यामुळे याबाबत अतिशय सुंदर असं पथनाट्य सादर केलेलं आहे. त्यामुळे जनजागृती होऊन लोकांचे जीव वाचण्यास मदत होणार आहे हे 10 लोकांनी पाहिलं असं आणि अजून 10 लोकांना सांगतात. तर हा अतिशय उत्कृष्ट असं त्यांनी पथनाट्य या ठिकाणी सादर केलेलं आहे आणि त्याकरिता आम्हाला एनबीटी लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचं पोलीस आयुक्त कार्यालयाच्या वतीने खूप खूप धन्यवाद मानतो आणि यानंतरचं पंचवटी कारंजे येथे देखील अशाच प्रकारे ते आता पथनाट्य सादर करणार आहेत. धन्यवाद. या पथनाट्यप्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पंचवटी पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.